मुंबईतली ही घटना आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच मेट्रोची कामं ही आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली आणि प्रत्यक्षात मात्र आता त्यात विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत. आरेच्या वरनं तर आरेला कारे, या पद्धतीनं या सरकारला, सध्याच्या महाविकास आघाडी सरकारला भाजपनं आव्हान दिलं होतं. या विरोधात काही ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं सुद्धा झाली होती आणि यातल्याच एका आंदोलनाप्रकरणी मेट्रोच्या कामात अडथळा आणला म्हणून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी अटक केले. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मेट्रोच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अतुल भातखळकर यांनी मेट्रोच्या संदर्भात काही आंदोलन केलं होतं. आणि याच मुद्द्यावरून किंवा शासकीय कामात आणि मेट्रोच्या कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अतुल भातखळकर स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेत. अतुलजी, कोणत्या गुन्ह्यानुसार, कधी केलेल्या आंदोलनानुसार तुमच्यावर ही कारवाई करण्यात आली? नाही, मुळामध्ये शासकीय कामकाजावर काही नाही कळलं की नाही. त्याच्यामुळे मुळामध्ये हायकोर्टाचा ब्लँकेट बॅन आहे, कोरोनाच्या काळात कुठलंही डिमॉलिशन करायचं नाही, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, या आम्ही पाठिंबा मेट्रोच्याकडेही नाहीये, पण प्रॉपर जागा दिल्या पाहिजे. पण त्या परिसरामध्ये जागा न देता तिथून 15 कि 20 किलोमीटरवर अत्यंत घाणेरड्या चुकीच्या जागा, 5व्या मजल्यावर दुकान, 6व्या मजल्यावर दुकान, अशा प्रकारच्या जागा त्यांनी दिल्या. लोकांना कुर्ल्याच्या पुढे रेसिडेन्शियल एरियात पाठवलं. या संदर्भात आमच्या वारंवार बैठका झाल्या, कुठलीही प्रोसिजर फॉलो केली नाही जी MMRDA ने करायला पाहिजे, ती त्यांनी केली नाही. आणि शेवटी रात्री त्यांनी घरातून लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली, बळाचा वापर केला, पोलिसांनी लोकांना मारझोड केली. सर्वसामान्य निम्न मध्यमवर्गीय मराठी लोक आहेत जी 40 वर्ष तिकडे राहत आहेत. मला आज सकाळी 8 वाजता कळल्यानंतर मी तिकडे गेलो. मला पोलिसांनी, म्हणजे मी जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला जाऊ दिलं नाही, माझ्यावरही अत्याचार केले. माझा शर्ट त्या ठिकाणी खराब झालेला आहे, चष्मा पडला. लोकांना तर त्यांनी नागडे करून मारहाण केली, याचे पुरावे आहेत आमच्याकडे. आणि जेव्हा उच्च न्यायालयाचा ब्लँकेट बॅन काळामध्ये कुठलंही डिमॉलिश करायचं नाही असं असताना मराठी माणसाच्या नावाने राज्य करणारे लोक मराठी माणसाला बाहेर काढताय, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करत होतो. आणि त्यामुळे आता त्यांनी काय गुन्हा दाखल केलाय माझ्यावर त्याची मला काही जाणीव नाही, पण लोकांकरता संघर्ष करत राहू आणि यापुढे तुम्हाला सांगेल. पण मग न्यायालयाचे आदेश असताना पोलिसांनी अशी कारवाई कशी काय केली? पोलिसांकडे काही कोणते आदेश असतील कदाचित? याच्या विरोधामध्ये आम्ही त्यांना जजमेंट दिली होती, त्यांनी ती मान्य केली नाहीत. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला CM प्रेशर आहे, कोणाचं ऐकू शकत नाही. आणि याच्या विरोधामध्ये आम्ही शक्य असेल आज किंवा उद्या, नाही तर सोमवारी आम्ही उच्च न्यायालयामध्ये कंटेम्प्ट या पिटिशन मध्ये आम्ही जातो. बर, आता एकूण किती जणांना तुमच्यासह अटकेची कारवाई केली? नाही, पोलिसांनी इतका बळाचा वापर केलेला आहे की मला माझ्या मतदारसंघातल्या दिंडोशी पोलीस स्टेशनला आणण्याच्याऐवजी मला एकट्यालाच आरे कॉलनी पोलीस स्टेशनला आणला. अजून 2 कार्यकर्त्यांना कस्तुरबा पोलीस स्टेशनला नेऊन ठेवलं. काही लोकांना दिंडोशीला नेलंय, काही लोकांना संतानगरला नेलं आहे. आणि त्यामुळे लोकांनी एकत्र येऊ नये याच्याकरता त्यांनी हा प्रॅक्टिस करून त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्या विरोधात सुद्धा मी दाद मागणार आहे की मला भलत्याच पोलीस स्टेशनला पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि गाडीत कोंबून घेऊन गेलेले आहेत. एका आमदाराशी पूर्णपणे गैरवर्तन त्यांनी केलेलं आहे. आणि मी त्या स्पॉटला जायच्या आधीच माझी गाडी अडवली गेली, माझ्याशी अत्यंत रफ भाषेत बोलणं केलं गेलं आणि मला उचलून त्या ठिकाणी माझ्या विरोधाला न दुमानता मतदारसंघातल्या लोकांपर्यंत जायला सुद्धा मला अलाउड करत नाहीयेत.
आणि या संदर्भात मी विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुद्धा तक्रार करणार आहे. बर, अजूनही तुम्ही पोलीस स्टेशनला आहात आणि मग स्थानिक नागरिकांना पण अटक केली का त्यांना आता दुसरीकडे हलवून टाकलं? स्थानिक नागरिकांना अटक केली म्हणून तर मी गाडीच्या समोर आडवा आलो. सर्वसामान्य बिचारे गरीब लोक, निम्न मध्यमवर्गीय लोक, आणि त्यांची मागणी एवढीच होती या पावसात तुम्ही काय डिमॉलिशन करताय. हायकोर्टाचा बॅन आहे आणि जागा द्यायची असेल तर ती आजूबाजूच्या परिसरात जागा द्या. काल रात्री डीसीपींनी सांगितलं की आम्ही समजूत्याने मार्ग काढू म्हणून, आम्ही त्याला हायकोर्टाची जजमेंट दिली. पण मग काल पोलीस तयार झाले होते आणि आज सकाळी येऊन कारवाईला सुरुवात केली. समजूत्याची जागा द्यायची नाही आणि त्याला कुठेतरी गोरेगाव वेस्टला ज्या बिल्डिंगचं परवा प्लॅस्टर पडलं आणि एक मनुष्य मेला त्या एमएमआरडीएच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही जागा देता आणि दुकान पाचव्या मजल्यावर जागा देता दुकानाला. कोण येईल पाचल्या पाचव्या मजल्यावर पानबिडीच्या आणि ट्रॅव्हलच्या दुकानामध्ये? इतकं हास्यास्पद आणि इतकी जागाची चालू आहे. पण अतुलजी, काल रात्री तुम्ही असं म्हणताय की काल रात्री तुम्ही डीसीपींना जजमेंटही दिलं, तुम्ही त्यांची समजूत काढली, ते म्हणाले ठीक आहे आपण मार्ग काढू, आणि आज सकाळी पोलिसांनी येऊन इथल्या स्थानिकांवर कारवाईला सुरुवात केली. सकाळी 8 वाजता त्यांनी कारवाईला सुरुवात केली. 144 कलम लावलं, सगळीकडे बॅरिकेड टाकले, लोकांना बाहेर येऊ देत नव्हते. म्हणजे मोगलाई महाराष्ट्रात आलेली आहे. याचं एकमेव कारण ते असं सांगतायत की नोव्हेंबरला अर्ध्या मुर्ध्या आम्हाला त्या मेट्रोचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचे आदेश आहेत, एवढं एकच त्यांचं सांगणं आहे. बर, पण मग आता तुमच्या कार्यकर्त्यांपैकी अन्य कोणी कुठल्या पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भात दाद मागणार आहे किंवा आता काय तुमची पुढची भूमिका असणार? मागण्याचं काम चालूच आहे, पण जर का त्यांनी अशा पद्धतीने डिस्पर्स केलेलं आहे आम्हाला तर मी आता एकटा या ठिकाणी आरेकोंडली पोलीस स्टेशनला त्यांनी मला अटक केलेली. बर, पण मग आता स्थानिक असे किती जण आहेत ज्यांचं सामान बाहेर काढलं किंवा ज्यांच्यावर अटकेची कारवाई केली किंवा तुम्ही असा आरोप केलात मग अशी बोलताना की कपडे काढूनही मारलं लोकांना? बाहेर तिथे ते पत्रकार येत नाही आहेत, येऊ देत नाहीत. पत्रक पोलीस सामान बाहेर काढलं आणि त्यांचं डिमॉलिशन असतं त्या ठिकाणी चालू आहे. बरं, म्हणजे सामान रस्त्यावर ठेवून दिलंय कारण आज सकाळीही पाऊस झाला मुंबईत. प्रचंड पाऊस आत्ताही पडतोय तरी सुद्धा हे पोलिसांनी केलेलं आहे. बर, तुम्ही या संदर्भात आणखीन कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलात पोलीस स्टेशनला गेल्यानंतर? खासदार गोपाळ शेट्टी, मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष आमदार यांच्याशी संपर्क साधलाय, पण आता तिथे नक्की काय घडतंय याची मला कल्पना नाही कारण मी आरे कॉलनी पोलीस स्टेशनला आहे. बर, पण मग इथले वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमकं तुम्हाला काय सांगतायत का तुम्हाला आता आज दिवसभर स्थानबद्ध करून? हायकोर्टाची ऑर्डर आम्हाला मान्य नाहीये. पोलिसांना मान्य नाही, आपण बघू शकतो वेबसाईटवर, ते म्हणतात हे बरोबर नाहीये. मुळामध्ये एमएमआरडीने 15 दिवसापूर्वी द्या त्याची पण तक्रार पोलीस स्टेशनला केलेली आहे त्या लोकांनी. हो बर, पण मग आता तुमच्यावर कलम कुठली लावणार म्हणतात पोलीस? नाही, ते तुम्ही डीसीपींना विचारा, मला काही माहित नाही. बर, मला त्याची काहीच आयडिया नाही. त्यांनी मला एका रूम मध्ये एकट्याला बसवलेलं आहे. अतुलजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. सकाळी गोरेगाव परिसरात पोलिसांनी अचानकपणे कारवाई सुरू केली. आपण ऐकूयात नेमकं काय झालं पोलिसांमध्ये. सोडा कांबळे, सोडा, लक्षात घ्या. नाही काढतो नाही. अरे सोडून द्या, गाडी काढा, आधी खाली उतरवा सगळ्यांना, त्यांना खाली उतरवा लोकांना. आधी काय चेष्टा झाली इकडे? अरे उमको बोलो ना, नीचे आ जाओ, बोल हटी नहीं रे, नीचे उतरो सब लोग, नीचे उतरो, नीचे उतरो, चलो नीचे उतरो. क्या उतरने को नहीं दे रहे? दो दो तीन तीन जन खड़े हो गए उधर. खाली 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 ख
सगळ्यांवर 350 वरचे केसेस आहेत या पोलिसांवर. त्यामुळे धक्काबुक्की सुरू झाली आणि अतुल भातखळकर यांनी आरोप केला की काही स्थानिकांना तर अक्षरशः पोलिसांनी कपडे काढून मारहाण केली. अतुल भातखळकर यांनी असाही दावा केला की आपला शर्टही फाटला, चष्माही पडला आणि वारंवार सांगून सुद्धा स्थानिक जे लोक आहेत त्यांना मला भेटू दिलं नाही आणि माझ्यासोबत गैरवर्तन केलं.